नमस्कार शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो कांदा उत्पादकांना दिलासा येणारी बातमी उद्यापासून कांदा खरेदी सुरू होणार आहे या संदर्भात उद्या जिल्ह्या अधिकाऱ्यासोबत एक महत्त्वाची बैठक होत आहे बैठकीत तोडगा निघाल्यानंतर लिलाव सुरू होणार आहेत गेल्या दोन ते तीन दिवसापासून नाशिकमधील बाजार समितीमध्ये कांदा लिलाव बंद होता होते आता मित्रांनो बघा कांदा उत्पादकांना एक दिलासा देणारी बातमी आहे उद्यापासून कांदा खरेदी सुरू होणार आहे या संदर्भावर उद्या कलेक्टर सोबत एक महत्त्वाची बैठक होत आहे होत आहे बैठकीत तोडगा निघाल्यानंतर लिलाव सुरू होणार आहेत व असे नाशिकमधील बाजार समितीमध्ये कांदा लिलाव आतापर्यंत बंद होते मित्रांनो बघा लिलाव उद्यापासून लवकरच चालू होण्याची शक्यता आहे तर सविस्तर माहिती बघूया की उद्या लिलाव चालू झाल्यावर बाजारभाव काय असेल तर मित्रांनो चला हिडे चालू करूया बघा व्यापाऱ्यांनी बंद करणं अयोग्य बोलून समस्या सोडवू व्यवहार सुरू करूया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कांदा व्यापाऱ्यांनी आव... व्यापाऱ्यांना आवाहन केले आहे नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते दरम्यान कांदा निर्यातीबाबतचा निर्णय केंद्राच्या ित येत येतो यात राज्य सरकार ही काही करू शकत नाही त्यामुळे कांदा प्रश्नावर बोलण्यासाठी एक शिष्टमंडळ दिल्लीला जाणार असल्याची माहिती पवारांनी दिली आहे तर तीन दिवसापासून कांदा लिलाव ठप्प आहे लिलाव बंद असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे कांदा प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली या बैठकीनंतर पवार बोलत होते तर महत्त्वाचे म्हणजे बघा मित्रांनो कांदा लिलाव शरद पवार यांच्या यशस्वी मदतीमुळे उद्यापासून कांदा खरेदीला सुरुवात होण्याची शक्यता आहे असे सांगितले आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकून नक्की दाबा जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार शेतकरी कृषी तशामध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो क केंद्र सरकारने कांदा साठवणी कर बंधने घातल्यानंतर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी कांद्याची लिलाव बंद केल्याने जिल्ह्यात शेतकरी आणि व्यापाऱ्यामध्ये संघर्ष सुरू झाला आहे या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आज नाशिकला भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली कांदा प्रश्नी राज्य सरकारकडून फार अपेक्षा करू नये केंद्र सरकारच्या धोरणात्मक निर्णयाने हा प्रश्न सुटू शकतो असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे सध्या दौऱ्यावर असून कांद्याबाबत केंद्राने घेतलेल्या निर्णयावरून व शेतकऱ्यांची चर्चा सुरू आहे राज्य सरकारपेक्षा केंद्र सरकारच्या माध्यमातून हा प्रश्न सुटू शकतो राज्य सरकारसोबत चर्चा करून काही उपयोग होणार नाही कांदा निर्यात आयात हे सर्व निर्णय केंद्र पातळीवर होत असतात असे देखील शरद पवार यांनी म्हटले आहे त्याशिवाय या संदर्भात केंद्र सरकारसोबत चर्चा करणार असून आजच केंद्राकडे वेळ मागणार आहे शेतकरी आणि व्यापारी यांचे शिष्टमंडळ घेऊन दिल्लीला जाऊन व केंद्रासोबत चर्चा करून धोरण ठरवण्यासाठी आग्रह धरू असा ठाम आश... आश्वासन शरद पवार यांनी शेतकऱ्यांना दिले आहे धाडी आयात निर्यात हे सर्व निर्णय केंद्र सरकारच्या अधिकारात येते राज्याशी त्याच्याशी काहीही संबंध नाही कांद्याला थोडा भाव वाढला की इन्कम टॅक्सवाल्याचा काही गोष्ट ऐकू येतात मार्केट चालू ठेवा बाजार बंद करू नका शेतकऱ्यांचे जास्त नुकसान होऊ देऊ नका असा सल्ला पवारांनी उत्पादकांना दिला आहे दरम्यान सध्या जिल्ह्यात कांद्याने जोर पकडला आहे असून कांद्याबाबत केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयावरून व्यापारी आक्रमक झाले आहेत व्यापाऱ्यांनी लिलाव बंद केल्याने शेतकऱ्यांचे कोंडी झाली आहे अवकाळी पावसातून शेतकरी सावलं असताना व्यापाऱ्यांनी लिलाव बंद केल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत शेतकऱ्यांनी आणि शेतकऱ्याकरी कर... संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे त्या पार्श्वभूमीवर पवारांनी आज नाशिकला भेट दिली आहे